हाय फ्रेंड्स, आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टॉक आयटम टॅली सॉफ्टवेअरमध्ये कशा प्रकारे तयार करतात हे शिकणार आहोत. हे स्टॉक आयटम तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी यूज केल्या जातात हेही पाहणार आहोत. यासाठी आपण पहिल्यांदा पाहूया स्टॉक आयटम क्रिएशन. स्टॉक आयटम क्रिएशन करण्याच्या या टिप्स दिलेल्या आहेत, या आपण इथून यूज करू शकतो. यासाठी आपण पहिल्यांदा टॅली सॉफ्टवेअर ओपन करूया. वर क्लिक केलं, येथून टॅलीचं सॉफ्टवेअर मी ओपन करत आहे. हे माझं टॅलीचं सॉफ्टवेअर ओपन झालेलं आहे. येथून मी एक नवीन कंपनी तयार करतो, क्रिएट कंपनी स्टॉक आयटम क्रिएशन महाराष्ट्र, कंट्रोल प्लस एन ॲक्सेप्ट. आता मला इथं स्टॉक आयटम तयार करायचं. जसे की स्टॉक आयटम तयार करण्याच्या स्टेप्स दिलेत त्याप्रमाणे गेट यू अप टॅली, इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम क्रिएट. यानंतर स्टॉक आयटम क्रिएशनची स्क्रीन ओपन होते. इथे आपण नेमच्या पुढे नाव टाकू शकतो, अंडर म्हणजे त्याचा ग्रुप कोणता जर इथं आपण आता दिलेला नाही म्हणून प्रायमरी ठेवूया, युनिट म्हणजेच तो स्टॉक आयटम आपण कशामध्ये काउंट करणार आहे ते. जसं की मी नाव टाकतो आहे शुगर अंडर प्रायमरी युनिट. आता हा स्टॉक आयटम आपण के जीमध्ये मोजणार आहोत. के जी हे युनिट तयार नाही आहे, तर मी अल्ट प्लस सी कीबोर्डनं प्रेस करतो आहे सिम्बॉल के जी, फॉर्मल नेम किलोग्रॅम. युनिट ऑफ मेजरमेंट किंवाच युनिट क्रिएशन कसं करायचं ते आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. जर हे लक्षात येत नसेल तर तुम्ही पुन्हा पाठीमागचा लेक्चर पाहू शकता, त्याचा व्हिडिओ बघू शकता. नंतर डेसिमल प्लेसेस आपण इथं 3 घेणार आहोत. ॲक्सेप्ट रेट ऑफ ड्युटी काही नाही टाकणार. नंतर क्वांटिटी घेणार आहे 10, रेट घेणार आहे 25 रुपीज. आता हा जो क्वांटिटी आहे हा आपला ओपनिंग बॅलन्स असतो, आणि हा जो रेट आहे हा पर के जी पर युनिट किती आहे तो दिलेला असतो. पर के जी शुगरला 25 रुपीज हा रेट आहे, तर टोटल 10 क्वांटिटी म्हणजेच 10 के जीचा 250 रुपये हा रेट होतो. मी ॲक्सेप्ट केलं, हा माझा झालेला स्टॉक आयटम तयार. नंतर मला अजून एक स्टॉक आयटम तयार करायचा आहे. सेम मी इथे एक एक्झाम्पल तयार केलेलं आहे, ते आपण पाहू शकता. इथे एक्झाम्पलमध्ये पहिलं आहे शुगर, नंतर आहे वॉटर. नाव टाकलं आहे मी वॉटर. हे मोजणार आहोत आहे मी लिटरमध्ये. लिटर तयार नाही आहे. अल्ट प्लस सी एल टी आर लिटर. डेसिमल प्लेसेस घेतले आहेत 2. ॲक्सेप्ट क्वांटिटी 10, रेट 25. हा पण मी स्टॉक आयटम ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यानंतर हा तिसरा आहे क्लॉथ. मी तर नाव टाकलेलं आहे क्लॉथचं अंडर प्रायमरी. हा मोजणार मी कशात आहे, तर एम टी आर म्हणजेच मीटरमध्ये. तयार नाही आहे. अल्ट प्लस सी एम टी आर मीटर. डेसिमल प्लेसेस 2. ॲक्सेप्ट करत आहे मी. क्वांटिटी 10, रेट 300 रुपये मीट पर मीटर. टोटल व्हॅल्यू झाले 3000 रुपये. हे ॲक्सेप्ट केलं आहे. यानंतर आहे 21 इंची टी व्ही. 21 इंची टी व्ही नाव टाईप केलं आहे. युनिटमध्ये येणार आहे नोज. नंबर्स तयार नाही आहे. अल्ट प्लस सी नोज तयार केलं, नंबर तयार केलं, टाईप केलं. डेसिमल प्लेस येणार आहे 0. ॲक्सेप्ट ड्युटी काही नाही. 10 क्वांटिटी 25,000 म्हणजे 25,000 रुपये रेट. टोटल अमाऊंट जो आहे 2,50,000. ॲक्सेप्ट. आता मी हे स्टॉक आयटम तयार केलेले आहे. पण जर समजा मला एखादा स्टॉक आयटम केला पाहायचा असेल, किंवा सर्व स्टॉक आयटम मी जे तयार केले ते मला एका वेळेस पाहायचे असतील, तर मी कसे पाहणार? एस्केपनं पाठीमागे येणार. सेम गेट ऑफ टॅली, इन्व्हेंटरी इम्पो, स्टॉक आयटम. इथे क्रिएटच्या ऐवजी काय म्हणायचं आहे, तर डिस्प्ले. डिस्प्लेतनं काय होतं, तर आपण फक्त स्टॉक आयटम पाहू शकतो, याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकत नाही. इथे पहा, तुम्हाला 40 स्टॉक आयटम तयार केले दिसतील. मी याच्यावर क्लिक केलं तर ओपन
होत आहे. इथून मी ओपनिंग बॅलन्स रेट अमाऊंट पाहू शकतो. एस्केपने पाठीमागे आलो. जर समजा मला एखादा स्टॉक आयटम चेंज करायचा असेल किंवा त्याच्यामध्ये बदल करायचं, जसं की 21 इंच टीव्हीचे मला 24 इंच टीव्ही करायचे आहे, तर मी कुठे येणार? अल्टरमध्ये. अल्टर म्हणजेच चेंज करणे. इथून मला जो स्टॉक आयटम चेंज करायचा आहे तो मी सिलेक्ट करू शकतो कीबोर्डच्या ॲरो कीजनी. मी इथून 21 इंच टीव्ही हा सिलेक्ट करतो, एंटर बटन प्रेस करतो. हा जो स्टॉक आयटम आहे तो ओपन झालेला आहे. याच्यामध्ये मी नाव टाईप करतो पुन्हा 24 इंची टीव्ही, बाकी आहे ते सगळे सेम ठेवतो आहे, ॲक्सेप्ट करत आहे. आता मी ते बघू शकतो की माझा स्टॉक आयटम चेंज झाला आहे. म्हणजेच काय? तर क्रिएटमधनं आपण नवीन तयार करू शकतो, डिस्प्लेमधून फक्त आपण पाहू शकतो आणि क्रिएटमधून आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. आता मला स्टॉक आयटमचा रिपोर्ट पाहायचा आहे. स्टॉक आयटमचा रिपोर्ट कसा पाहायचा? तर स्टेप्स दिलेले आहेत ते गेट ऑफ टॅली आणि स्टॉक समरी. जसं की मी इथे आलो गेट ऑफ टॅलीमध्ये आणि याच्यानंतर इथं खाली आलो स्टॉक समरी. इथं मला माझे स्टॉक आयटम दाखवत आहे चारच्या चारी. इथं क्वांटिटी, किती क्वांटिटी अवेलेबल आहे, त्याचा रेट किती आहे आणि त्याची टोटल व्हॅल्यू किती होते. टोटल सर्व स्टॉक आयटमची ग्रँड टोटल इथे दाखवलेली आहे व्हॅल्यूची. इथून मी ते पाहू शकतो. धन्यवाद.